बदललेल्यासाठी आम्ही दादा काय बघतो फक्त रंगच नाही. फार कधी आम्ही तुम्हाला, मी तुम्हाला इतकी वर्ष तुम्ही मंदिरात गेलात किंवा काही धार्मिक कार्यक्रमात सभेत तुम्हाला फार कमी वेळा बघितलं. काल तुम्ही नाशिकला मंदिरात जातात, अनेक ठिकाणी थांबतात, टेम्पल रन असं आम्ही काल त्याला म्हटलं होतं की मंदिरांमध्ये जाणं. आता हाही पक्षाच्या नवीन स्ट्रॅटेजीचा भाग आहे का? मग नाही, मला वाटलं जावं. प्रत्येकाची कुठं ना कुठे श्रद्धा असते, श्रद्धास्थान असतं, त्याच्याकरता मी गेलो. पूर्वी जायचा ना फार, आता पूर्वी मी तरुण होतो, त्यावेळेस माझ्यावर जबाबदारी एवढी नव्हती. त्यावेळेस जबाबदारी पवार साहेबांच्यावर होती, आता मी पक्षाचा प्रमुख आहे. पक्षामध्ये आता हा पट्टा जो इथे अनेक महाराष्ट्र ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप महत्वाचा ठरलेला इथे महाराष्ट्रभर, आपण अनेक ठिकाणी याच्याबद्दल आंदोलनं उग्र एक दुही समाजात झाली असं आपण बघतोय. ओबीसी मराठा एक बघायला मिळते, पण आपल्यासोबत भुजबळ साहेब आहेत, त्यांच्याबद्दल मराठा समाजामध्ये किंवा ते जे आंदोलनाचे नेते जरांगे पाटील हे रोष आहेत, त्याचा कुठेतरी तुम्हाला पक्षाला बॅकलॅश किंवा त्याच्यावर काही स्ट्रॅटेजी? कालच माझं मुख्यमंत्र्यांशी पुन्हा बोलणं झालं, लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्याच्यामध्ये चर्चा करा. मागे ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा आला, हा गेल्या 10-12 वर्षापासून जेव्हा जेव्हा आला, त्या त्यावेळेस राज्यातल्या कुठल्याही राजकीय पक्षांनी त्या गोष्टीला विरोध केला नाही, पाठिंबाच दिलाय, ही आजपर्यंतची राजकीय पार्श्वभूमी आहे. आताही सगळ्यांनी सभागृहामध्ये एकमताने पाठिंबाच दिलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये कुठल्याच घटकाचा त्या गोष्टीला विरोध नाही आरक्षण देण्याच्याबद्दल. पण अशा वेळेस ज्या भुजबळांसारख्या नेत्यांबद्दल ज्यांच्याबद्दल नाराजी आहे, असा नेता सोबत असताना पक्षाला त्याचा काय फटका बसू शकतो? माझी भूमिका स्पष्ट आहे की मी तर त्या समाजामध्येच मोडतो ना, त्याच्यामुळे माझी भूमिका स्पष्ट आहे, आरक्षण मिळालं पाहिजे.